श्री स्वामी समर्थ, तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. तर आज जो व्हिडिओ मी करणार आहे तो आहे स्वामींची सेवा कशी करावी. काय होतं ना, म्हणजे एक स्वामी सेवेबद्दल एक असा समज केलेला आहे लोकांनी की आप जे लोक नॉनव्हेज खाता ते स्वामी सेवा करू शकत नाही. आपल्याला केंद्रातनं पण सांगितलं जातं की सेवा करताना नॉनव्हेज खाल्लं नाही पाहिजे. पण काय असतं ना, शेवटी ज्याची त्याची इच्छा असते आणि काही काहींचे पर्सनल प्रॉब्लेम पण असतात की त्यांना डॉक्टरांनी वगैरे सांगितलेलं असतं की तुम्ही नॉनव्हेज खा. तर स्वामींचे पहिले तर मी स्वामींची सेवा जी तुम्ही रोज काय सेवा करावी स्वामींची ते सांगते आणि नंतर नॉनव्हेज या विषयावर बोलते, कारण की तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न झालेला आहे. आणि म्हणजे मी माझ्या माहेरी होते तेव्हा आमचे तिथे काही मामा होते माझे, म्हणजे असे काका वगैरे होते, तर ते म्हणायचे यांचं कसं आहे, यांच्या देवाचं खूप अवघड आहे, नॉनव्हेज चालत नाही, असंच असतं तसंच असतं, खूप नियम आहे आणि स्वामी सेवेकऱ्यांचे खूप नियम असतात असं. तर ते सगळे डाऊट आज मी क्लिअर करणार आहे. आणि असं काहीच नाही आहे, स्वामी फक्त भावाचे आणि भक्तीचे भुकेले, त्यामुळे असं हे जे गैरसमज समाजात आहे ते मला वाटतं कुठेतरी ह्या व्हिडिओतून मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल माझ्या पद्धतीने. मला जेवढी मला नॉलेज आहे त्यातनं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. तर मेन म्हणजे स्वामींची नित्यसेवा कशी करायची. आपण रोज घरामध्ये 11 माळी असं सांगितलं जातं केंद्रातनं की 11 माळी स्वामी समर्थ जप, श्री स्वामी समर्थ हा 11 माळी जप झाला पाहिजे आणि 3 अध्याय स्वामी चरित्राचे केले पाहिजे. आपण जे म्हणावता स्वतःला की आम्ही सेवेकरी आहोत त्यांनी ही सेवा तर केलीच पाहिजे. पण काय होतं ना, 11 माळी स्वामी समर्थ जप करायला आपण, म्हणजे मी तरी स्वतः माझा होत नाही 11 माळी जप, मी स्पष्ट सांगते. आणि काय असतं ना, मी भरपूर अशा महिला बघितलेल्या आहे केंद्रात वगैरे, जर आपण जाऊन बसलो तर 11 माळी जप करण्यासाठी बसलेलं असतात, पण त्यांचं म्हणजे अशी माळ पकडलेली असते आणि श्री स्वामी समर्थ असं एकदा म्हणून होईपर्यंत त्यांचे 2 मणी खाली गेलेले असतात. इतके म्हणजे एक मिनिटही नाही लागत त्यांना एक माळ कम्प्लीट होण्यासाठी. तर मग ह्या अशी सेवा करणं यात काहीच अर्थ नाही मला तरी असं वाटतं. त्यापेक्षा तुम्ही मनोभावे एकच माळ करा, पण अशी करा ना की तुम्ही अंतकरणापासनं करा, ती स्वामींपर्यंत पोहोचलीच पाहिजे अशी करा, असं माझं तरी मत आहे. आणि मी स्वतः पण एकच माळ स्वामी समर्थ मंत्राची घेते रोज. तर म्हणजे आपण फक्त असं घाई करायचं आणि मनामध्ये काहीतरी वेगळाच विचार चालू आहे, मन कुठंतरी दुसरीकडेच गेलं आहे, चालू आहे फक्त श्री स्वामी समर्थ, याला काहीच अर्थ नाही आहे असं मला वाटतं. आणि माझ्याच्याने होत नाही 11 माळी रोज, तर मग मी फक्त 1 माळच करते. तुमच्याकडनं जर होत असेल तर तुम्ही करू शकता, पण कसं असतं ना, 1-20 मिनटं कॉन्सन्ट्रेशन आपलं मन इतकं, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की मन आपलं इतकं विचित्र असतं, ते 1 सेकंदात इथं येतं, 1 सेकंदात कुठं जाईल सांगता येत नाही, त्यामुळं कॉन्सन्ट्रेशन होत नाही जास्त. आणि मग ती जी सेवा होती ती मला असं वाटतं कुठेतरी स्वामींपर्यंत पोहोचत नाही, म्हणून मी 1 माळ करते. पण ती 1 माळ मी करते ना, त्या 1 माळेमध्ये माझ्या मनात कुठलाही दुसरा विचार मी येऊन देत नाही. म्हणजे मी तसा जाणीवपूर्वक प्रयत्नच करते की आपल्या मनात दुसरा कुठलाही विचार त्यावेळी येऊ नये. म्हणजे इतकं मन लावून तुम्ही ती 1 माळ करा ना की तुम्हाला कोणीच नाही आठवलं पाहिजे, तुमचं घर नाही आठवलं पाहिजे, तुम्ही काही जॉब करता नाही आठवलं पाहिजे, तुमचे मुलं बाळ नवरा कोणी तुम्हाला आठवलं नाही पाहिजे, इतकं तुम्ही आणि स्वामी बस एवढंच तुम्हाला त्यावेळी आठवलं पाहिजे. 1 माळ करा, पूर्ण मनाने श्रद्धेने करा, ती स्वामींपर्यंत नक्की पोचते असं मला तरी वाटतं. आणि त्यानंतर स्वामींचे जे आपल्याला स्वामीचरित्र सारमृतचा हा जो ग्रंथ आहे, स्वामीचरित्र सारमृत, आपल्याला याचे 1 ते म्हणजे रोज 3 अध्याय वाचायचे असतात.
असं आपलं 7 दिवसामध्ये हे एक पूर्ण स्वामीचरित्र वाचून होतं. हे जे आहे हे मोठं म्हणजे ही जी आहे ही मोठी आवृत्ती आहे, आणि हे जे आहे हे आहे 700 श्लोकी. तर ज्या महिला जॉब करता किंवा काहींना वेळ नसतो त्यांनी 700 श्लोकी जे स्वामीचरित्र सारमृत आहे त्याचे 3 अध्याय वाचले तरी चालेल. असं काही नाही की तुम्ही हे जे मोठी आवृत्ती आहे याचेच वाचले पाहिजेत अध्याय. मी प्रयत्न करते की याचेच वाचायचा. आणि माझं कसं होतं ना, मयंक थोडासा छोटा होता, मयंक जोपर्यंत स्कूलमध्ये जात नव्हता तोपर्यंत माझ्याच्याने ही सेवा होतच नव्हती. पण मी प्रयत्न असाच ठेवते की गुरुवारी तरी माझं हे पूर्ण स्वामीचरित्र जी मोठी आवृत्ती आहे ती वाचून व्हावी, आणि मी शक्यतो करतेच एक स्वामीचरित्र गुरुवारी. त्यानंतर तुम्ही रोज जर तुम्हाला टाईम नाही आहे तर तुम्ही हे 700 श्लोकी जे स्वामीचरित्र आहे ना ते पण त्याचे 3 अध्याय वाचले तरी चालतं. म्हणजे ते कसं वाचायचं, पहिल्या दिवशी 1 ते 3 अध्याय, दुसऱ्या दिवशी 4 ते 6, असे पुढे पुढे घेत जायचं. तुमचं 7 दिवसात 1 पारायण होत जाईल. आणि हे जे आहे ना 700 श्लोकी याचे अध्यायही अतिशय छोटे, म्हणजे बघा तुम्ही इथे अध्याय सुरू होतो आहे आणि इथे संपतो आहे लगेच. तर याला वाचायला तुम्हाला 5-6 मिनिटंच लागतील 3 अध्याय व्हायला. तुम्ही जर नवीन सेवेकरी असाल तर तुम्हाला थोडा जास्त वेळ लागू शकतो, पण जे कायम म्हणजे सेवेकरी आहेत स्वामीचे आणि ज्यांना नेहमी वाचण्याची सवय आहे त्यांचं अगदी हे पाठ होऊन गेलेलं असतं आणि एकदम पटकन वाचून होतं. आपण दिवसातले 5-6 मिनटं तर स्वामींसाठी काढूच शकतो. तसं जर आपण मोबाईल घेऊन बसलो तर आपला 1/2 पाऊण तास असा निघून जातो, आपल्या लक्षातही येत नाही. तर हाच म्हणजे हीच वेळ असते की आपल्याला कळालं पाहिजे की आपल्या प्रायोरिटीज काय आहेत. आणि हे सगळं काय केल्याने काय भेटतं ना, तर एक मनशांती खूप भेटते, खूप बरं वाटतं. देवापुढं 2 मिनटं जाऊन बसलं ना तरी इतकं छान वाटतं ना. आणि हे तुम्ही करू शकता रोज. आणि स्वामींचा तारक मंत्र तुम्हा सर्वांना माहीत असेल, निशंक हो निर्भय हो म्हणारे तो जो तारक मंत्र आहे ना तो तुम्ही दिवसात एकदा तरी म्हटला पाहिजे. जर तुमचा पाठ असेल तर तुम्ही 11 वेळेस म्हणा, एवढा काही टाईम लागत नाही. माझ्या मते 8-9 मिनटामध्ये 11 वेळेस होऊन जात असेल तारक मंत्र. आणि जर तुम्हाला पॉसिबल नाही आहे की तुम्ही म्हणू देवापुढे बसून म्हणू नाही शकत, असं काहीच नाही की तारक मंत्र स्वामीपुढेच बसून म्हटलं पाहिजे. तुम्ही अगदी ऑफिसला जात आहे तर तुम्ही तुमच्या गाडीमध्ये लावून देऊ शकता. तुम्ही जर तुमचा पाठ असेल तर तुम्ही स्वयंपाक करताना म्हणू शकता. माझी एक सवय, मी स्वयंपाक करताना तारक मंत्र म्हणते. रोज नाही पण जेव्हा पण मला असं वाटतं की आज खूप असं बोर झालं आहे आणि काहीतरी आज मन असं विचित्र वाटतं ज्यावेळेस ना, त्यावेळेस मी स्वामींचा तारक मंत्र स्वयंपाक वगैरे करताना पण म्हणते. आणि तारक मंत्र असा मंत्र आहे ना की म्हटल्यानंतर असं वाटतं की स्वामीच आहेत आपल्यासोबत, कुणीतरी इतकी प्रचंड प्रभावी शक्ती आपल्यासोबत आहे ना असं वाटतं. आणि जी मनातली जी पण काही निगेटिव्हिटी असते ती सगळी निघून जाते. त्यामुळे स्वामींचा तारक मंत्र तुम्ही मोबाईलवर लावून देऊ शकता, यूट्यूबला तो अवेलेबल आहे. आणि जर तुमचा पाठ असेल तर तुम्ही म्हणू शकता. आणि हां, हे एक सांगायचं राहिलं, जरी मी स्वामीची एकच माळ करते ना पण इतर वेळी जेव्हा पण माझ्या मनात म्हणजे जेव्हाही स्वामींचा विचार येतो ना माझ्या मनात त्यावेळेस मी श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपत असते. अगदी पोळ्या वगैरे करताना, घरातले इतर कामं आवरताना, घर झाडताना, कधीही. आणि नामस्मरण ही एक अशी गोष्ट आहे ना ती तुम्ही कधीही करू शकता, तिला काहीच वेळेचं बंधन नाही, कुठलंच तिला बंधन नाही. त्यामुळं जेवढं आपल्याकडनं नामस्मरण होईल ना तेवढं करण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर जो मेन विषय आहे तो आहे नॉनव्हेज. तर नॉनव्हेजबद्दल मी सांगेल की माझ्या माहेरी आधी कोणी खात नव्हतं, म्हणजे माझ्या आई पहिल्यापासून सेवेकरी होती, माझे वडील वारकरी संप्रदायाला मानणारे आहेत त्यामुळे ते दोघेही खात नव्हते.
आम्ही कुणीच खात नव्हतं, पण माझं लग्न झाल्यानंतर इकडं माझ्या माहेरी माझे सासरे आणि भाऊजी ते खातात. पण मग असं नाही आहे की ते म्हणजे भाऊजी तर देवपूजा तेच करतात आमच्या इथे, त्यामुळे असं काहीच नाही की ते खाता मग त्यांनी देवपूजा नाही करायची किंवा मग त्यांनी स्वामींचं नाही करायचं, असं काहीच नाही. शेवटी एखादा व्यक्ती खातो आहे तर त्याला आपण अडवू नाही शकत. शेवटी ती त्याची इच्छा असते, जोपर्यंत त्याची स्वतःची इच्छा होणार नाही की आपण नाही, आपण सेवा करतो, आपण नाही खाल्लं पाहिजे, तोपर्यंत आपण कुणीही असलं त्या ठिकाणी तर आपण त्याला फोर्स नाही करू शकत. पण म्हणजे काय झालं आहे ना की भरपूर लोक ह्याच गोष्टीमुळं सेवा करत नाही स्वामीची, किती नॉनव्हेज खाता. तर मला असं वाटतं तसं तर खावं नाही खाल्लं पाहिजे, पण जर तुम्ही खाताय तर मग तुम्ही असं काही नाही की तुम्ही सेवा नका करू, तुम्ही सेवा पण करू शकता, तुम्ही केंद्रात जाऊ शकता, तुम्ही आरतीला जाऊ शकता, तुम्ही पारायण करू शकता. पण हो, जेव्हा पण तुम्ही खाणार आहे त्या दिवशी तुम्हाला कुठलीच सेवा करायची नाही आहे. हा एक प्रॉपर नियम तुम्हाला पाळायला लागेल की सपोज तुम्ही आज जर नॉनव्हेज खाल्लं आहे ना तर मग तुम्ही आज केंद्रात नाही जायचं, तुम्ही कुठलीच सेवा नाही करायची. दुसऱ्या दिवशी ते जेव्हा तुम्ही आंघोळ वगैरे कराल त्यानंतर तुम्ही सेवा केली तर चालते. पण तसं तुम्हाला माहितीच आहे नॉनव्हेज खाल्ल्यानंतर आपण तसं पण देवाच्या गोष्ट म्हणजे देव करतच नाही आणि देवाच्या एखादी गोष्ट असेल तिला हातही लावत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या पाहिजे. आणि माझं तरी मत आहे की जे लोक खातात ना नॉनव्हेज त्यांनी कमीत कमी सेवा तरी करावी स्वामींची, कारण की असं काही नाही तुम्ही जर मनोभावे स्वामींची सेवा करत असाल तर ती स्वामींपर्यंत नक्की पोचते. जरी तुम्ही नॉनव्हेज खाताय पण तुम्ही सेवा करा स्वामीची. स्वामी तुम्हाला म्हणजे असं काहीच नाही, कुठलाच देव तुमचं वाईट नाही करणार की तुम्ही नॉनव्हेज खाताय म्हणून मग नाही मला नॉनव्हेज चालत नाही आणि तू कसं काय खातो, असं कुठलाच देव म्हणणार नाही तुम्हाला. तुम्ही मनोभावे स्वामींची सेवा करा, ते तुमचं कधीच वाईट करणार नाही ह्याची मी 100% गॅरंटी देऊ शकते. कारण की स्वामी हा माझा म्हणजे माझं सर्वस्व आहे स्वामी, त्यामुळे असं काहीच मनात ठेवू नका की आपण नॉनव्हेज खातो मग आपण स्वामी सेवा करू शकत नाही. जास्तीत जास्त स्वामींची सेवा करा. तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.